पण ज्याच्याकडे ड्रोन नाही आहे आणि त्याला ड्रोन शॉट कसा काढायची फिलिंग पाहिजे असेल ना, तर हा नक्कीच घ्या तुम्ही खरोखर. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं अजून काही इन्फॉर्मेटिव्ह व्लॉगमध्ये स्वागत आहे. लास्ट वर्ग बघत असेल यूट्यूबसाठी मी काय काय खर्च केला, मी काय काय गोष्टी घेतल्या, म्हणजे गोप्रो 9 म्हणा किंवा माउंट्स म्हणा किंवा माईक म्हणा किंवा टेलिसिनची ती मोनोपॉड म्हणा, बॅग म्हणा, गोप्रोचा केस म्हणा, हे सर्व तुम्हाला दाखवलं आहे विथ प्रायझिंग. त्यातली एक गोष्ट मी बोललो होतो की तुम्हाला तसा मी एक वेगळाच व्लॉग बनवीन, तर ती गोष्ट म्हणजे आहे टेलिसिनची मोनोपॉड किंवा सेल्फी स्टिक काही म्हणू शकता तुम्ही. ह्याचं वेगळं ब्लॉग बनवलं कारण हेच आहे, कारण तुम्हाला, कारण मी ह्याला एक, कारण मी तुम्हाला याच्यामध्ये एक याचं प्रॅक्टिकल यूजसुद्धा करून दाखवणार आहे. आणि तसं मी माझ्या एका ब्लॉगमध्ये ह्याचा यूज करून झालेलं आहे, पेन कास्मल म्हणजे अनएक्सप्लोअर्ड प्लेसेस नियर मुंबई, मॉन्सून बेस्ट मॉन्सून स्पॉट नियर मुंबई, त्याच्यामध्ये मी ह्याचा यूज केला आहे. तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितलं नक्कीच पहा, लिंक दिलं आय बटनमध्ये, डिस्क्रिप्शन लिंक आहेच, ती जागा बघाल ना तुम्ही एकदम खुश होऊन जा. बेस्ट प्लेस फॉर विकेंड गेटवे, म्हणजे फॅमिलीसाठी फ्रेंडबरोबर एन्जॉय करायला खूपच छान जागा आहे ती. म्हणजे मस्त डोंगरापर्यंत आपली गाडी जाते, हिरवं हिरवंगार डोंगर, फॉगी एन्व्हायरमेंट आणि एक हिडन वॉटरफॉल आहे आणि प्लस एक प्राचीन शिवमंदिरसुद्धा आहे. तो व्लॉग नक्कीच पहा. आणि त्या व्हिडिओ स्टार्टमध्ये मी बुलेट चालवतो आहे आणि माझी बायको पाठी बसून हा सेल्फी स्टिकनी असं सेल्फी स्टिकनी मोठा केला आहे, म्हणजे फुल मोठा केला आहे आणि शॉर्ट घेतला आहे. तो शॉट तुम्ही बघाल ना, तुम्हाला असं वाटलं की मी तो शॉट ड्रोननी घेतला. तो शॉट बघून मला किती लोकांनी विचारलं की बाबा ड्रोन कधी घेतलास, मस्त ड्रोन शॉट यार. तर हे सर्व ह्याचाच कमाल आहे, म्हणूनच मी याचा डिटेल ब्लॉग बनवतो आहे. तर ह्याचं मी आता अनबॉक्सिंग करतो आहे. टेलिसिन कंपनीचं मोनोपॉड म्हणा सेल्फी स्टिक आहे आणि सेकंड जनरेशन कार्बन फायबर सेल्फी स्टिक आहे. 270 सेंटीमीटर म्हणजे अप्रॉक्स 8 फूट बरोबर. आता आपण अनबॉक्स करूया. आतमध्ये काही नाही आहे, हे असं मस्त आहे. ह्या मस्त महा हे अशा ब्लॅक पाऊचमध्ये येतं. आता हा सेल्फी स्टिक आहे, अरे अडक त्याला पहिलंच हे लागेलं असतं हा माउंट. आणि आत हा स्क्रू, म्हणजे इकडे गोप्रो लावला की तर ह्याला ओपन करायला आणि यूज करायला आपल्याला पडायला लागेल बाहेर. घरी हे होणार नाही, तर आपण आता निघूया बाहेर. तर आपण भेटू सगळं बाहेर आता. तर बाहेर पडायच्या अगोदर व्लॉगला आत्ताच लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करून दाबायचं, बेल नक्कीच दाबा आणि माझं इंस्टाग्राम आय डी sandy_veer ह्याला नक्कीच कनेक्ट व्हा, तिकडे मी लाईव्ह अपडेट टाकत असतो. आणि तुम्हाला काय मला सांगायचं असेल, काय बोलायचं असेल, नक्कीच मला तिकडे DM करा. आता निघूया बाहेर. तर मंडळी इकडे येऊन पोहोचलेलो आहोत आपण आउटडोरमध्ये, जे जी टेलिस्किनची स्टिक म्हणा किंवा मोनोपॉड म्हणा जे तुम्हाला दाखवायचं आउटडोरमध्ये दाखवू शकतो आपण. तर आपण इकडे आलो आहोत पनवेलला. आता तुम्हाला हा हे स्टिक किती मोठी आहे आणि किती वाईड अँगल घेतो हे तुम्हाला दाखवतो. पहिलं मी ज्या स्टिकने घ्यायचो ना, हे तू स्टिक दे मला, पहिले मी ज्या स्टिकने घ्यायचो ना ही स्टिक होती, ही बघा ही वाली. तर मी ह्यानी पण एक शॉट घेईन आणि आपली जी आता लागलेली आहे तिनेसुद्धा शॉट घेईन. दोन शॉटमधून डिफरन्स तुम्हाला कळेल. तर पण सर्व आगो दाखवते किती मोठी आहे ती. तर तुम्ही जो 360 शॉट बघितला तो आपण घेतला होता मोठ्या टेलिस्कोपने. आता आपण तो सेम शॉट घेऊया माझ्या जुन्या सेल्फी स्टिकने, जिकडे मी पहिला अगोदर घ्यायचो, मग डिफरन्स ऑटोमॅटिकली माहीत पडेल. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल खूपच मोठा डिफरन्स आहे. म्हणजे आता मी जो ही सेल्फी हातात पकडतोय ना, म्हणजे भरपूर दिवसांनी पकडतोय, काय असं वाटत नाही, असं वाटतं की एकदम लहानच आहे असं वाटतंय. ते ती फिलिंग आली आहे, म्हणजे ती मोठी वाली सेल्फी स्टिक आहे ही वाली बी अशी दिसते काहीतरी. बघा हे बघा, ही जी सेल्फी स्टिक ना, असं वाटतं की पण ड्रोन शॉटच घेतो असं वाटतं. आता तुम्हाला फोटो दाखवतो. मी अगोदर एक दोन व्लॉग शूट केले आहेत पण या स्टिकने एक नंबर शॉट येतात फॉर शुअर. पण आता ते शॉट बघूया, ड्रोन शॉट म्हणजे ते शॉट बघूया जे आपण या स्टिकने घेतलेले आहेत आणि मग आपण जाऊ डायरेक्ट आपण इनडोअरमध्ये. चला
सरळ बाहेरून आपण आलोत पुन्हा आपल्या घरात. तर तुम्हाला हे स्टिकचा वापर तुम्हाला कळला असेलच. तर मी तुम्हाला याचा यूज करून दाखवलंसुद्धा आहे. आणि जेव्हा मी पेन कास्मलला गेलो होतो तेव्हा मी शॉट घेतला होता. म्हणजे बुलेट मी चालवतो बायको पार्टीपासून. तिने ते सेल्फी स्टिक आपला किंवा मोनोपॉड हा मोठा करून शॉट घेतला होता. शॉट तुम्ही पाहिलाच आहे. काय सुंदर शॉट आला असेल. एक नंबर शॉट आला होता तो. म्हणजे सेम ड्रोन फिलिंग सिरियसली. पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, जेव्हा मी बुलेट चालू होतो आणि माझी पाठी बायको बसून हे सर्व शॉट घेत होती, म्हणजे उंच एकदम मोठं करून वगैरे, पण विंड भरपूर असेल ना तर खूपच डिफिकल्ट जातं ह्याला हँडल करायला. कारण कसं, हा असा मोठा होऊन हे लहान लहान गोष्ट आहे, हे लहान आहे वगैरे सर्व ह्याचं हे, त्याच्यामुळे असा हलतो तो. थँक्स आणि हॅट्स ऑफ टू माझ्या बायकोला की तिने कसं मॅनेज केलं आहे. दोन तीन आता झाडा लागलासुद्धा येतो, कारण हा खूपच मोठा होतो. म्हणजे झाडा लागला म्हणजे विचार करा केवढा मोठा झाला असेल तो. म्हणून मी सांगेन तुम्हाला की जेव्हा जास्त विंड असेल ना तसं असा वापरू नका. कारण याचं कधी पण आम्हाला असं वाटतं, असं मोडणार नाही असं वाटतं, पण तो हँडल करायला भरपूर डिफिकल्ट जातो. म्हणजे कमी विंड असेल बाईक हळू चालू मग तुम्ही आरामात शॉट घेऊ शकता. जास्त विंड हवामध्ये मी नाही सांगणार वापरा म्हणून, कारण मी ट्राय नाही केलं. म्हणून असं वाटतं ना हा जो मोनोपॉड आहे किंवा सेल्फी स्टिक आहे टेलिसिन किंवा कुठच्या कंपनीची जो 8 फूटपर्यंत मोठी असते, सर्व ट्रॅव्हल ब्लॉगरकडे असायलाच पाहिजे. कारण ह्यांनी शॉर्ट देतात ना एक आहा टू मच शॉर्ट येतात खरोखर. म्हणजे ऑफकोर्स ज्यांच्याकडे ड्रोन आहे त्यांना घेऊन असा उपयोग नाही आहे, पण ज्यांच्याकडे ड्रोन नाही आहे आणि त्यांना ड्रोन शॉट कसा काही फिलिंग पाहिजे असेल ना तर हा नक्कीच घ्या तुम्ही खरोखर. फक्त हँडल जरा प्रेमाने करा आणि जरा नीट करा. तर आता आपण सांगू घ्यायची प्रायझिंग. मी हा घेतला होता बॅगझोनमधून फोर्टला, जे शॉप आहे बॅगझोन, ऑफकोर्स भरपूर फेमस शॉप आहे आपल्या कॅमेरा ॲक्सेसरीचा, कॅमेराचा वगैरे. भरपूर ब्लॉगर म्हणा किंवा भरपूर फोटोग्राफर म्हणा तिकडून जास्त माल घेतात. तर हा टेलिसिन कंपनीचा मोनोपॉड म्हणा किंवा सेल्फी स्टिक म्हणा, त्यांनी सांगितलं मला 4000 रुपये. पण ऑफकोर्स 4000 आपण घेतलं नाही, त्यांनी मला थोडं कमी करून हे दिलेलं आहे. पण मी प्राईस सांगणार नाही किती ते. तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तुम्ही त्यांना नक्कीच फोन करा. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, ॲड्रेस आहे, रशीद भाई त्याचं नाव आहे. नक्कीच तो तुम्हाला थोडंफार कमी जास्त करून देईलच फॉर शुअर. सॉरी, कमी जास्त काय, कमी करून देईलच फॉर शुअर. तर मंडळी तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग या टेलिसिन कंपनीचा मोनोपॉड म्हणा किंवा सेल्फी स्टिक म्हणा हा कसा वाटला याची प्रतिक्रिया प्लीज तुम्ही छानपैकी कमेंट बॉक्समध्ये लिहा. ब्लॉग नक्कीच आवडला तर लाईक करा, नाही आवडला असं तर डिसलाईक करा. आणि चॅनल नवीन असाल सबस्क्राईब तो नक्कीच करा. बाबाचं बेल आयकॉन नक्कीच दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आगोदर मला पोहोचतील. आणि शेअर तर भरपूर करा. आणि हो, तुम्हाला मला काय सांगायचं असेल किंवा आपल्या चॅनलवर काय ब्लॉग बघायचे, नक्कीच मला इंस्टाग्रामवर सँडी अंडोस्कर वीर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्लॅश होतो आपल्या स्क्रीनवर, नक्कीच तिकडे फॉलो करा, कनेक्ट व्हा. आणि काय असेल तर मला DM करा, मेसेज करा. तर मंडळी आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला असाच एक इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग होणार आहे. म्हणजे आपण घेतलं आहे रायडिंग गिअर्स, हे तुम्हाला सर्व, ते पण एका मोठ्या यूट्यूबरच्या शॉपमधून, हे सर्व तुम्हाला पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार. त्या ब्लॉगची वाट नक्कीच पहा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो आपण खुश रहा आणि हसत रहा. बाय.